गजर कीर्तनाचा। या बायला सांगा उग भागवतकाराचे घर धड करू नका, घरे मालकाला म्हणायला त्या ठेस्या भकर भाकर का, आणि भागवत करायला पोतेचे पोते टोपलेचे टोपले दाळीचे भरून हे जातानी शिकाले शेणगावात कीर्तन कळालं का? वडाला येणे घालत्यात वड सायत्री दिशी, आणि मालकाला म्हणतात मी वडाची पूजा करायचा रे, वरण करपुल खाली उतरून पा शिपडी कुठली नाही, बरोबर आहे का चुक आहे? म्हणून हे रोगही आले, तू का म्हणे पापे येती रोगाची रूपे, डोसक दाबलं तर नरड दाबायची तयारी। हो ग पसारे, मी असा आरमुट माणूस आहे, कोणाची भीड नसती माझ्याकडे। काल मला एक पेत्ताड म्हणाले बाहेर ये, म्हणलं तू मधी ये, ये मधी आलं नाही मी बाहेर गेलो। कीर्तन कळालं ना, हे कीर्तनापेक्षा समाज सुधारला पाहिजे। एवढ्या कीर्तनातून एक तरी माणसाची दारू सुटली पाहिजे, उद्या काल्यापर्यंत 10 तरी वारकरी बनले पाहिजे मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये आणि मोदीजीच्या सभेमध्ये। पक्ष बळकट झाला पाहिजे आणि पक्षात लोक आली पाहिजे। कीर्तनामध्ये भागवतामध्ये वारकरी तयार झाले पाहिजे, हे महत्वाचा घटक आहे। काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? यस का नो? हे 77-19 गाडी नंबर आहे, खोली पुढी एक गोळी आहे फक्त गाडीमध्ये, एकच गोळी राहिली, ती गोळी औरंगाबादला भेटत नाही, हिंगोलीच्या डॉक्टरला माहीतच नाही, रिसोडच्या डॉक्टरला कळतच नाही का, ती गोळी फक्त गबरूकड मिळते, गोळी बाईनं खाची आणि गुण नवऱ्याला येत आहे। ऐका डॉक्टर असा कोणी, ऐका हे गबरू आहे। हे गबरू आहे, ज्या बाईचा नवरा दारू पित आहे हिनं हात वरी कर म्हणाव। मानाव लागल गावाला, वा 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 वा, एवढ्या बाया आल्या एवढे घर दारू मुक्त आहेत। धन्य माता पिता दयाचिया, जला घडना काशी त्यानं यावे बोरखडीशी। वा वा वा, गाव मानाव लागल, हातवरी केल्यावर हिचा बुग्गाच। कीर्तन कळालं ना, आलं लक्षात? झाला विनोद, ऐका। चरण सेवा अखंडी धार अखंड, सेवा अखंडित या कीर्तनाचा हे मुद्दा हेड आहे। मोकळा बोलतो आपला,
मी गाडीतून उतरलं, एक जण म्हणाले आजचं का हे महाराज आहे का, तिसरं म्हणाले हे महाराज बुटकच आहे तुला वट्टीत घ्यायचं. तसंच गेलो न गट गट अर्धी चपाती खाली. महाराज असावा का दिसावा, जेवण भेटावं का पचावं, भेटणं योग आणि पचणं क्षम, भेटणं योग आणि पचणं क्षम. कीर्तन कुठं चाललंय? दार अखंडित आणि चरण सेवा अखंडित. पाहिजे कीर्तन आहे, पहिलं चरण 10 वाजले. हे श्री देवा पै मागत अर्धा तुकडा, आणि चरण सेवा अखंडित हे दुसरा तुकडा. अभंगाचा संवाद आणि उपसंवाद, हे अभंगाचं एक चरण किल्लर झालं. मग देवाची सेवा करण्यासाठी देव कुठं? वा, कितव चरण आहे अभंगाच बोला, दुसरं. आणि वाजले 10 आणि ज्याने द्रुपद म्हणलं ना त्याचा परिचय तुम्हाला सांगतो. ते उद्धव गुरुजी शिंदे आळंदीचे, आणि मारोतराव महाराज दस्तापुरकराचे 5 वंश जाईत. ते मारोतराव महाराज दस्तापुरकराचा पंतू आहे, म्हणून आवाज आहे बोवाचा. आणि शांत आहे गंगेच्या पाण्याने, वळवळ करीत नाही, चळवळ करतय. काही वळवळ करतात उगच. मी आरमुट आहे म्हणून बोल राय, वजने गडबड करून आले की उरपाट हरिमात म्हणतो, गतिरोधक टाकून देतो. पुंग्या गपच मुय आरमुट आहे मी. काल मला बुलढाण्याहून फोन आला, म्हणले महाराज तारीख, म्हणले या, म्हणले पैसे, मी म्हणलं 35,000, म्हणले 35. आम्ही म्हणलं तुमचा एक महाराज इकडे यालाय आणि फक्त कविता म्हणालाय. काय म्हणालाय? कविता. तर 25 आणि 35 झालाय. मी कीर्तनाची चाकुरी करतो, कीर्तनाचं चिंतन करतो आणि कीर्तनाचा पिंड आहे मी. गपज बसली. मी असा हिचितर माणूस आहे. मी 7 कीर्तन इमानानं केलेत आणि 1 कीर्तन मराठवाड्यामध्ये हेलिकॉप्टरनं करणार, तवाच गबरू मरणार. मरतच नाही. काय मला घरून द्यायचे का? अलकच पीठ वाटोळीन, शेळीच लग्न मी सोवायणी 3 बसवितो, हा, आणि 25,000 घेतो, हा, 75 माझी हेलिकॉप्टर. बरोबर आहे का? हे माझा नियम आहे. चरण सेवा अखंडित. मग देवाची सेवा पाहिजे ना. मग देव कोण्या गावात आहे? पंढरपुरात. देव कुठे? पंढरपुरात. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. देवा तुम्ही पंढरपुरात आहेत ना, मग असह्य करा ना, आम्हाला पंढरपुरात ठेवा. पंढरपुरातून आम्हाला काढू नका. देव म्हणले नामा तुमचं प्रमोशन करतो तुम्हाला डायरेक्ट वैकुंठाला. नामदेवराय म्हणले देवा वैकुंठाला आम्हाला पाठवूच नका. वैकुंठाशी आमा, वैकुंठाशी आमा, वैकुंठाशी Oh,
गजर कीर्तनाचा